Caramba. माननीय मुख्यमंत्री महोदय, व्यासपीठावर आणि समोर बसलेल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि खरोखर आजच्या उद्याच्या पर्वाच्या विजयाचे खरे शिल्पकार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या बांधवांनो आणि भगिनींनो, गेले 15-20 दिवस झालेले आहेत, बोलायचं काही कळत नाही. पण आजपर्यंत मुख्यमंत्री महोदय, आपण मनात असो वा नसो, मनात नव्हते पण तरी सुद्धा मॅनातनं तलवारी काढलेल्या होत्या. आता मॅनातले पण काढलेत आणि मनातले पण काढून टाकायच्या. जे काही करत केलं होतं ते उघड उघड केलं होतं. साधारणतः 25 वर्ष युतीची, त्याच्यानंतर 4.5-5 वर्ष युती संघर्ष अशी. पण गेल्या 5 वर्षात आता आपण ज्या काही कामाची यादी वाचली, जे चांगले ते चांगले, त्याला कधीच आम्ही वाईट म्हटलेलं नाही. म्हणून सुद्धा आज मुद्दा म्हणून जयंत तुमचा मी सत्कार केला आणि अप्रतिम तुम्ही निवेदन करतात. कारण ज्या शिवसेना प्रमुखांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी आम्हाला कधी कद्रूपणा नाही शिकवला. पण जे पटत नाही ते उघडपणाने बोलून मोकळं व्हायचं, मनात काही ठेवायचं. आणि म्हणून देवेंद्रजी आपल्याला आठवायला काही जास्त दिवस झालेले आहेत. गेल्या आठवड्यात आपण एकत्र भेटलो होतो, सुभाष देसाईंचा कार्यक्रम होता, उद्योग मंत्री, नवीन औद्योगिक धोरण आपण ठरवलं. आणि तेव्हाही मी हे सांगितलं, जे काय आपले संघर्ष जो काय झाला, तो संघर्ष कधीही आपण दोघांनी राज्याच्या हिताड येऊ दिला नाही, विकासाच्या हिताड येऊ दिला नाही. सुधीर भाऊ, तुम्ही सांगितलं या भूमीचं वर्णन तुम्ही केलं, ही विदर्भाची भूमी आहे, जिजाऊची भूमी आहे, गाडगेबाबांची आहे, आंबानगरी आहे, तुकडोजी महाराज यांची आहे, गांधीजींची आहे, सगळ्यांची आहे. आणि हा आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचं हेच वैशिष्ट्य आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, या मातीचं जे काही पावित्र्य आहे, तिकडे कोणी ना कोणीतरी देवाधिकांची नाही तर साधू संतांची, समाज सुधारकांची जन्मभूमी ती असतेच, आहेच, सैनिकाची असते. माझ्या भारत मातेच्या, जे आपण देवेंद्रजी सांगितलं, आता हे जे काही सगळं घडतंय, भारत मातेसाठी शहीद होणाऱ्या वीरांची सुद्धा ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये असे अनेक नरवीर आणि माता भगिनी जन्माला आल्यात की ज्यांनी वेळोवेळा केवळ राज्यच नाही तर देशाला दिशा दिली. इकडे 25-30 वर्षाचं जे काही आपलं नातं आहे ना, अनेक जणांना इकडे कॅमेरे आहेत, चॅनलवाले आलेले आहेत की मी नेमकं बोलतोय काय, मुख्यमंत्री नेमके बोलतात काय, गेले 5 वर्ष जे काय आम्ही सरकारी जाती है, सामान्य माणसाला मिळतं काय? तो सामान्य माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय, त्याच्या आशेवरती, म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं कधी पडत नाही, पण आशेवरती पाणी नाही पडत ना. कारण आशेवरती त्याच्या जर का पाणी आपल्याकडनं पडलं, आपण ही त्याची शेवटची आशा होतो,
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही देशातल्या सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे. ही आशा जर का संपली तर देशात जो अंधार पसेल तो अंधार दूर करणार दुसरा प्रकाश कोणी येऊ शकत नाही, दुसरा कोणी येणार नाही. आणीबाणीनंतर होता अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश. पण आता जर का अंधार पसरला तर देशाला तारणारा, सर्वसामान्यांना आधार देणारा असा दुसरा कोणताही पक्ष नाही, दुसरा कोणतेही सरकार काही नेता सुद्धा आता दिसत नाही. आणि हा संघर्ष मी म्हणतो विसरू नका, अजिबात नका विसरू. हाही संघर्ष विसरू नका जो दुर्दैवाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये झाला. पण त्याही पेक्षा मी म्हणे हे दोन बाजूला दोन आपले नेते विचाराबरोबर सोबत, विचाराच्या सोबत, आणि तो जो काही संघर्ष होता, म्हणजे आज आपण अभिमानाने सांगतो की पुलवामा नंतर आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पुन्हा आलं तर आम्ही घरात घुसून ठोकू. आहे ना, एवढी हिंमत आहे. पण तेही दिवस आठवा की नरसिंहराव पंतप्रधान असताना मशिदीमध्ये अतिरेकी घुसले होते. त्या मशिदीला सैन्य कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फामध्ये अर्धार्ध गाडून घेऊन वेढा देऊन बसले होते. आणि भूक त्यांना लागली असताना सुद्धा भूकेची पर्वा न करता ते देशासाठी तिथे प्राणपणाला लावून बसले होते. त्यांच्या समोर आपल्या सरकारने आतमधल्या अतिरेक्याने बिर्याणी पाठवली होती. विसरता आपण, विसरू शकतोय? हे दिवस पुन्हा पाहिजेत आपल्याला. आहे ना, जे काय झालं होतं ते झालं होतं. मी असं काय म्हणत नाही ते वाद संपले हो, संपले. याचं कारण ज्या भूमिका, जी भूमिका आम्ही घेतली होती, जे प्रश्न आम्ही उचलले होते, योजना खूप आहेत. अतिशय उत्तम रीत्या देवेंद्रजी आज आपण योजना सगळ्या सांगितल्या. या योजना सांगितल्यानंतर आमचं एवढंच म्हणणं होतं की समजा शेतकरी आहे, कर्जमाफी आपण केली. कर्जमाफी केल्यानंतर मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये, म्हणजे पूर्वी झालीच शुक्राचार्य असायचे, आता यंत्रणेमध्ये शुक्राचार्य बसतात. त्या शुक्राचार्याने ढोसा, त्याने बाहेर येणार. ज्या योजना ज्यांच्यासाठी, ज्यांच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि त्यांच्यासाठी आपण ज्या योजना जाहीर केल्या, त्या योजना तिथपर्यंत पोहोचवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांची प्रधानमंत्री फसल विमा योजना, आणि ह्या अशा अनेक योजना आहेत की अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. मग उज्ज्वला योजना असेल, सौभाग्य योजना असेल, पण ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे. ह्या पोहोचल्या तर आपलं संघर्ष आहे कुठे? बाकी युतीमध्ये जागा वाटप असेल, अमुक काय असेल, अधिकार असेल, ते ठीक आहे, ते आपलं चालू राहील. आज मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे की हे सगळे इकडे जमलेले आहेत. याच्यानंतर नागपूरला जाणार आहे, नंतर आपल्या जाहीर सभा होणार आहेत. या सगळ्यांना आपण भाषण नाही केलं तरी चालेल, फक्त या दोघांना, या सगळ्यांना आपण दोघं एकत्र बघायचे होते. ते दिसलं, त्यांच्या समोरचा प्रश्न सुटला. प्रश्न सुटा, कारण नाहीतर नुसतं संघर्ष, संघर्ष, संघर्ष. समजा आपली युती नसती झाली, कोणाचं फावलं असतं? कोणाचं फावलं असतं? ज्यांच्याबरोबर 25 वर्ष नव्हे 50 वर्ष संघर्ष केला असता, ते असे एक रेड कार्पेट आहे, तसे रेड कार्पेट कार्पेटवर ना आयटी चालत आलं असते. हे हिंदू, हे राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्रधर्म पाळणारे, हे हिंदुत्ववादी, बघा कसे भांडतात एकमेकांमध्ये. आपल्या युतीला, आपल्या पक्षाला का आपण एकत्र आलो होतो? का आपण पुन्हा एकत्र आलो? एक देशाचा विचार आहे, एक हिंदुत्वाचा विचार आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं, हातामध्ये भगवा घ्यायचा आणि एकमेक मारामारे करायच्या. छत्रपती असते तर आपल्याला सगळ्या मिळून त्यांनी कडेलोट केला होता. चल, असे हिंदू मला नाही पडणार, अशी असं माझं नाव येणार, ही माणसं आमची शिव नाव घेणार याची लायकी सुद्धा नाही. आपण जर दुर्दैवाने आपलं भांडण झालं असतं या निवडणुकीमध्ये, तर विचार करा आपल्या डोक्यावरती कोण बस असतं. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे, संपूर्ण देशात कदाचित आपली युती हा पहिला एकमेव असा युती म्हणून पक्ष असेल की संपूर्ण देशात आज कार्यकर्त्यांसमोर प्रचाराचा मी नारळ फोडलेला आहे, आपण नारळ फोडलेला आहे. कोणाची तयारी एवढी? बरं, टीका करायची, मी अजून कोणावर टीका करत नाही, कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेलं तो उद्या नेमतो शिवसेनेत, नाही तर भाजपात. वडील एक बोलतात, पोरगा दुसरं बोलतोय, पोरगा एक बोलतोय, वडील तिसरं करतायत, मग टीका करू पण हवं. आता 30 पंचायत झाली आहे, म्हणजे पवारांवरती टीका करायची, अजून करायची की नाही माहित नाही. फक्त त्यांना भाजपात घेऊन आला नाहीतर होतंय काय माहिती ना, निवडणूक गंमत येत नाही हो.
तुम्ही जर का नुसती चांगली कामं सांगितली लोक ते काय नुसती झालेली कामं सांगते तू अरे बोल ना कोणावर टीका कर कोणतरी घाल दोन शिव्या आणि म्हणून थोडीतरी लोक समोर ठेवा थोडीतरी लोक समोर ठेवण्यात सगळंच आपल्या पक्षामध्ये बोलायचं कोणावर आणि ही थोड्या दिवसामध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत चाललेल्या आहेत. एक गोष्ट देवेंद्रजी आपण खरंच चांगली केली की तुम्ही शिवसेनेचे सुद्धा इथले उमेदवार जाहीर करून टाकले याला म्हणतात युती. मग भावनाही आहे संजय जबाबदारी तुझ्यावर ना संजय संजय काय भावना काय दोन्ही दोघी मुलं आहेत दोघेही मुलं आहेत लहान आहेत दोघेही आहे दोघेही थोडस लहान असल्यामुळे थोडस इकडे तिकडे होत पण दोघेही एक सांगतो तुम्हाला कट्टर शिवसैनिक आहेत कट्टर भगतचे सैनिक आहेत बाळासाहेबांचे सैनिक आहेत. आनंदरावांचं नाव जाहीर केलेलं आहे प्रतापरावंत आहे आणि मग राहिले आमचे तू माने त्यांचं तरी काय ठेवा त्यांचे करतो तुमचे कोणाचे करायचे धोत्रे साहेब नाही भाजपकडे इच्छुक कोण असेल त्यांची नावही करून टाकतो जाईल आणि तुम्हाला मानावं लागेल कारण युती झालेली आहे मला पंचायत नाही कारण माझ्या अधिकृत उमेदवारांनी तुम्ही नाव घेतलेत मला तुमच्याकडे करून इच्छुक कोण आहे का रे बाबा हात नका वर करू हात नका वर करू नाही इच्छुक तुम्ही काय आम्ही काय आपण सगळे इच्छुक आहोत होय आम्ही इच्छुक आहोत पण आम्ही व्यक्तिगत इच्छा घेऊन महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षा नाही आमचा देश आमचा हिंदुस्थान त्या देशाचं रक्षण करणं आणि त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पाईक असलेलं सरकार तिकडे आणणं तसा पंतप्रधान तिकडे बसवणं ही आमची इच्छा आहे होय आम्ही इच्छुक आहोत नाहीतर इच्छा कशासाठी पाहिजे नुसतं लढत राहायचं आणि दुसरा आनंदराव तुम्ही काळजी करू नका अजिबात दुसरा कोणी गारुडी येऊ द्या कोणी येऊ द्या सापाची आवड आपल्यामध्ये नाही मुंगूस आणि साप दोन्ही अवलादी आपल्याकडे नाही आपल्याकडे दोन्ही पक्षाचे वाद आहेत त्या दारुड्याला म्हणा पुंगी वाजवत बस पण ती पुंगी सुद्धा गजराची आहे वाजली तर वाजली तर मोडून खाल्ली हे आता जे करायचं ते मनापासून करायचं करणार ना सगळे दोघांनी इथे मी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ओळखत नाही मी फक्त भगवा ओळखतो आणि ज्याच्या हातामध्ये ज्याच्या हृदयामध्ये भगवा आहे तो गद्दारी करणार नाही युतीशी गद्दारी करणार नाही करता कामा नये जर का गद्दारी केली जर का आपण समजा चुकलो तर पुन्हा एकदा सांगतो ते जे सगळे दिवस होते ना हे पाच वर्ष संघर्ष सोडा हो मला एक सांगा कोणाबरोबर जुळवायचं पन्नास वर्ष ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आपण संघर्ष केला ते आपल्याला जवळचे का दुर्दैवाने पाच वर्ष ज्याच्या बरोबर संघर्ष झाला तो आपल्या जवळचा कोण कोणाला मिठ्या मारायच्या कोण जवळचा मी तर म्हणतो ठीक आहे मधला हा काळ जो झाला त्यावेळेच जे काय होते युती आपली होती आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा आपण एक दिलाने काम करत होतो अरे ही लोकच पाहिजे होती बाळासाहेब पाहिजे होते आणि अटलजी पाहिजे होती त्यांना हे वैभव त्यांनी काय मरमर मेहनत केली कष्ट केले त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे की अहो आम्ही दगडावती आमचं आयुष्य वाहून नाही टाकलेलं आहे आम्ही जे आमचं रक्त आठवलं त्यांना हिंदुत्वाचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे आणि त्या वटवृक्षाला कीड लागू देऊ ना अजिबात लागता मग कामाने आणि मला खात्री आहे की आजपासून या आंबानगरीमध्ये सुरुवात झालेली आहे इथे जो आपण भगवा आज रोवतो आहोत हा भगवा केवळ अमरावती नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रम केल्याशिवाय राहणार नाही सर्वे काही येऊ देत सर्वे म्हणजे मतदान नव्हे मी सर्वे वरती विश्वास ठेवत नाही मी आत्मविश्वासावरती विश्वास ठेवतो मुद्दाहून तुम्हाला माझ्या म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या सभेची गोष्ट सांगतो 1966 साल काही नव्हती संघटना नव्हती काही नव्हती शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती पण मुंबईमध्ये मराठी माणूस त्याच्यावरती होणारा अन्याय हे सगळं एकत्र होत 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 ते सगळं ते म्हणतात ना वन्नी चेतवा रे तसा तो चेतवत गेल्यानंतर ते सगळं वातावरण तापायला लागलं मग शिवसेनेची स्थापना झाली पहिली सभा घ्यायची कुठे घ्यायची अनेकांनी सांगितलं की एक पहिली सभा आपण कुठेतरी हॉलमध्ये घेऊ मी लहान होतो 6 वर्षाचा होतो काही जणांनी सांगितलं की असं करू पहिली सभा हॉलमध्ये घेऊ दुसरी सभा जर एक छोट्या मैदानात दू
करत 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 मोठं मैदान मोठं मैदान करत शिवाजी पार्क मध्ये घेऊ. शिवाजी पार्क आपण बघितलं असाल दरवर्षी दसरा मेळावा तिकडेच होतो. मग शिवसेना प्रमुखांबरोबर चर्चा झाली. शिवसेना प्रमुख म्हणाले काय हॉलमध्ये छोट्या मैदान हट पहिली सभा शिवाजी पार्क शिवतीर्थावरती. ते लोक कशी येणार म्हणजे काय. मी भगवा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्या दिवशी लोकांना कळेल एक तर मी तरी मूर्ख नाही तर लोक तरी मूर्ख आहेत. घेतली शिवतीर्थची सभा न भूतो न भविष्यती. पहिली सभा अशी झाली की शिवतीर्थ दुथडी भरून वाहत होत. म्हणजे देवेंद्रजी तुमच्यावरती अजित पवार टीका करतात ना ते कुठे होते तुम्ही कुठे नर्सरीमध्ये होतात असं म्हणतात की शरद पवार वगैरे वगैरे लोकांनी ती सभा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर घेतली होती असं म्हणतात. माझ्याकडे पुरावा नाही कारण पवारांच्या कोणत्याच गोष्टीला पुरावा नसतो कोणत्याच गोष्टीला पुरवा. पण असं सगळं असताना हा जो काय आत्मविश्वास आहे पहिली सभा घेईन ती शिवाजी पार्कात तसा माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा कमी पडतील आपल्याला. हा नवीन रेकॉर्ड करायचा आहे. 48 च्या 48 युती आणि युतीस दुसरा कोणती पक्ष तिकडे येतात कामा नये. शपथ घेऊन पुढे चला तर म्हणू आपण शिवरायाचे मर्द मावळे आहोत. आणि मला खात्री आहे की बऱ्याच वर्षानंतर आज ही एकजुटीची सभा होते. बस मूठ आवडल्यानंतर समोर विरोध उभाच राहणार नाही. जो उभा राहील त्या हिंदुत्वाची वज्रमूठ कायमचा धडा शिपेल ही खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. काल मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ जो पूल कोसळला त्यामध्ये 6 जण मृत पावले काही जखमी झाले. मृत पावलेल्यांसाठी आपण या ठिकाणी 2 मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली देऊ. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या